नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे आलेलो। यस, हिरोचा खूप मोठा इव्हेंट आहे, तुम्ही बघत असाल, आणि आपलं हेल्मेट आहे। इव्हेंटचं नाव आहे हिरो एक्स ट्रॅक्स कल्ट्स म्हणून आहे, आणि मला वाटतं पहिल्यांदा आपल्या मुंबईमध्ये होतं आहे आणि मुलुंडमध्ये आहे, आणि इथून अशी एंट्री आहे। आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत, खूप मजा येणार आहे, खूप जणं येणार आहेत, आणि आपले काही सबस्क्रायबर पण आपल्याला भेटणार आहे। अजून काही जण आहेत ते तुम्हाला पुढे गेला दाखवतो, पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला होतं का फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते एवढं मला, पण काही सेकंड लागतं। तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या। चला मग आता आतमध्ये जाऊ। फायनली आमचा इव्हेंट कंप्लीट झालेला। नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असेल तर लाईक करा, आणि माझ्या मागे दिवस असेल तुम्हाला BMW S1000 RR दिसत असेल। इथून ह्या बाईकला तुम्ही लास्ट इव्हेंटला पण पाहिलं असेल, जेव्हा हिरोचा इव्हेंट होता त्या इव्हेंटमध्ये पण ही बाईक तुम्ही पाहिलं असेल। तेव्हा आय थिंक तेव्हा एक्झॉस्ट नव्हतं, एक्झॉस्ट लावून घेतलेला आहे, आणि खरंच खूप छान इव्हेंट होता। आणि या इव्हेंटमध्ये आम्हाला काही गुडीजसुद्धा भेटलेल्या, तुम्हाला दाखवतो हे बघा, ही अशी बॅग आहे, आणि याच्यामध्ये काही असे सर्टिफिकेट आहे आमचं, जसं की बघा असं हे सर्टिफिकेट आहे, आणि काही स्टिकर आहेत, आय थिंक यस काही स्टिकर आहेत बघा असं तुम्ही। आणि असा काही इव्हेंट होता, नक्कीच तुम्हाला आवडला असेल। इव्हेंटच्या आधी मी बोललो होतो की आपल्याला काही जणं भेटणार आहेत, त्यापैकी काही जणं आपल्याला भेटलेत बघा, आपल्यासोबत आलेला आहे निलेश, आणि खरंच खूप बरं वाटलं त्याला पाहून। आणि असे इव्हेंट तो अटेंड करतो आता सध्या, सुरुवात त्याने केलेली आहे, ते पाहून मला खूप बरं वाटतं आहे। आणि इव्हेंट कसा वाटला तुला आज? खरंच खूप छान इव्हेंट आहे, त्यांचं ऑर्गनायझेशन छान आहे, आणि लास्ट तू मला ह्या इव्हेंटबद्दल सांगितलं होतंस, आणि रिसेंटली माझा काही प्लॅन नव्हता, पण काल रात्री तुला फोन केला, उद्याचा काय प्लॅन होता, तू म्हणालास की उद्या आपल्याला त्या इव्हेंटला जातो, सडनली मी काल लगेच बुक केला आणि आपण इथे आलेलो आहे। तर खरंच खूप छान इव्हेंट आहे, आणि तुझ्या जे मित्र पण आहेत त्यांना सांगतो की असंच तुम्ही इव्हेंट भले तुम्ही करू नका, पण असे इव्हेंट तुम्ही अटेंड करा, थोडं माइंड फ्रेश पण होतं आणि नवीन नवीन माहिती पण मिळते, आणि मेन म्हणजे तुम्हाला अनुभव मिळतो, तू घरात बसून भेटणार नाही आणि तो बाहेर निघाल्यावर तुम्हाला भेटेल। आणि खरंच या इव्हेंटमध्ये गेलं तुम्हाला गोष्ट कळते की आपण किती मागे आहोत हे आपल्याला कळतं, तर आपण घरात बसतो किंवा आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतो, पण ॲक्च्युअलमध्ये आपण जे इव्हेंट अटेंड करतो तेव्हा कळतं की त्यांचं ऑर्गनाईज कसं असतं, की ॲक्च्युअलमध्ये आपण तो इव्हेंट अटेंड करून आपण त्या गोष्टी अनुभवत असतो, तर हे खूप महत्त्वाचं, ते घरात बसून तुम्हाला कळणार नाही आणि अनुभवता येणार नाही, ते बघायला मजा वाटते, काय तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक असतं। आता हा सुद्धा ब्लॉग तुम्ही आधी काही सिनेमॅटिक शॉर्ट्स पाहिले असेल तर तुम्हाला मजा आली असा, अरे तो स्टंट मारतो आहे, ड्रॅग रेस चालू आहे, पण जेव्हा ॲक्च्युअली समोर बघायला तेव्हा तुम्हाला कळेल की तो इव्हेंट जसा दिसतो ना त्यापेक्षा पण भन्नाट असतो, पण ते म्युझिकमध्ये तुम्हाला अजून मजा येते, पण समोर पाहाल तर तुम्हाला मजा येईल। आणि खूप छान इव्हेंट होता, असे इव्हेंट तुम्ही अटेंड करत आहात, तुम्हाला इव्हेंट असे काही अटेंड करायचे असेल तर माझा इंस्टाग्राम ID फॉलो करा, ह्याचा पण आहे जर स्क्रीनवर नाव येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही करा। व्हिडिओ येण्याच्या आधी लाईव्ह अपडेट तुम्हाला इथं भेटत राहतात आणि खूप मजा येते, येत राहा। आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये आहे, तुमचा जास्त वेळ जाणार नाही, फक्त 1 सेकंड लागतील, आणि कमेंट केलं तर 1 मिनटं लागेल, बस एवढंच लागेल, आणि
तेवढं करू शकता तुम्ही, काय त्याचे पैसे लागत नाही. चला पुन्हा भेटू असंच कॅव्हडो, तोपर्यंत बाय बाय, निवांत चला.